नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना, झालं का नाही सगळ्यांचं जेवण? तुमच्या पूनमताईचं तर झालं बरं का? आता जेवण केलंय भावा बहिणींना मी, आता 12-12:30 वाजत आले ना, मग आता जेवण केलं शिवण्याला, आधी शाळेतून आणली घरी आणि मग जेवण केलं। आज दादाची आहे माझ्या बरोबर सोबत। अगं उठकी, कपड्याच्या घड्या करू लाग की मला, कपड्याच्या घड्या करती, लय मोठा ढिगूर आहे हो का, काय करायचं? होय अग, तू दिवसभर घरी राहून कपड्याच्या घड्या तुला होत नाही, काय सांगू? मग परत पसा ते साधन अग, तू हिला अशी आणून टाकलेली आहे तर दादाची आहे मी, धुतली की हाय अशी आणून टाकायची तिथं खुर्चीवर, आणि मग काय लय वैताग वाढी होती, पण काय करता भाऊ बहिणींनो, लय डोक्याला टेन्शन हाय। आज कर्म नाही काय? दाजी गेले कामाला। दाजी गेले ना कामाला, होते भांडा इकडून तिकडून तर दाजी गेले कामाला, काय सांगाव भाऊ बहिणींनो। आता हे झंपरा विषयी मला बऱ्याच बहिणींनी कमेंट केले होते बर का भाऊ बहिणींनो, की बहिणींनो की पूनमताई ही ब्लाऊज रेडीमेड आहे का तुम्ही शिवलाय? तर मला त्या बहिणींना सांगायचंय की ही मी शिवलेला आहे हो का, वेलवेटच घरी आहे ना, कापड आणलं होत ना मी माग, हा अजून एक कलर आणलाय लाल असाच ह्याच्यातला लाल कलर, आणि काळा एक कलर आणलाय मी घरी शिवलाय, काय घरी शिवलाय, कसा शिवलाय? हा काळ बी आणलेत ना, ती वेगळं आहे तर ही लांबक्या बाहेरचा शिवलाय, ही वेगळं आहे। आता हे ज्या बाहेर अशा शिवल्या ते, हे काय अशा अशा लांब बाहेर शिवले, काय दिले शिवले, बस की दिल्यास बाय बरे आहे तर दिल्याच बरोबर दिसत, थोडे आवळ असले ना नको गं बाय, आवळ जीव जाईल निघून माणसाचा, आधीच लुगडं नेसल्या माणसाला हलाय खेळाय यायना, आणि ती म्हणते आवाळ शिव, बघितलं का तारा? तर आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई आणि दाजी तुमच्या दोघांची भांडणं का म्हणून आहेत? अगं धुयाला टाक मग, तर मला आता त्या भाऊ बहिणींना सांगायचंय की का म्हणून आहेत? तर भाऊ बहिणींना तुमच्या दाजींना आहे ना काय होतंय माहितीये का, उलीस जरी बोललं ना तरी राग येतोय, त्याच्यामुळे मी बोलायचं बंद केलंय आता, आणि दाजीने बी तुमच्या बोलायचं बंद केलंय, म्हणजे कसं दोघं एकामेकाला जर नाही बोललं तर भांडणच होणार नाही, असं असं तुमच्या दाजींचं म्हणणं आहे आणि माझं बी म्हणणं आहे, म्हणून दाजी दाजीच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने राहते, ती काय झालं माहितीये का, दाजीला थोडं जरी बोललं तरी दाजीला असं वाटतंय मला लय मोठं बोलली, आणि दाजी आता काय म्हणी की पहिल्यासारखी मागच्या सारखी हिला दणकावायला दणकावणार आहे असं दाजीचं म्हणणं आहे, म्हणजे माग नव्हती बाय मला खोकली तशी मारायची, आता मला सोडवा इच्छित येईल ना, तर सुजू फुकूस तर येऊ नको, म्हणजे झालं काम घरी असले तर येणार, कामाला गेल्यावर काय व्हायचंय माहित, मग कामाला गेल्यावर संध्याकाळी हळद चोप तरी लाव, हळद तरी लाव घाला इच्छित का नाही, निरोप दिला तर येईल नाही, निरोप दिला तर काय, बघा शेजारी असावं ना असं, शेजारी म्हणताय की निरोप दिला तर येईन हळद लावायला, मग बरोबर आहे, तुमच्या घरात काय चाललंय हे आम्हाला माहित होणार आहे का? नाही आता इडीव मधून तर सगळं माहिती होत, इडीव बघ की तुला सगळं कळल, मग इडू बघितल्याच्या नंतर म्हणे पूनमला हळद घालून येते, काय थोडा अवघड आहे र देवा, घडीत इथं सगळ्या भावा बहिणींना माहिती झालंय की घडीत असं आणि घडीत तसं, पूनमताईचं आणि दाजीचं घडीत असं आणि घडीत तसं आहे, म्हणजे भांडणावर आज म्हणजे कोणी विश्वास पण ठेवत नाही, घडीवर भांडते ती आणि घडीत न गोड होते ती, त्याच्यामुळे भांडणावर सुद्धा आहे ना कुणी विश्वास ठेवा नाही झालंय, काय करावं, आणि भांडणं कशी आहे तर ती घरातल्या माणसांनाच माहिती आहे, आणि बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असं आहे की मी लय भांडकुदळी आहे, कोण भांडकुदळी आहे, माणूस त्याला भेऊन राहतो पण ते पुढे येत आहे, आता मी तुला कवा भांडलेली दिसती का, मी घरात ना बाहेर तरी असती का ग, सांग बाया मित्रीने तू तरी,
विश्वास तरी पटल काय काय लोकांना पाऊस पडना पाणी पडना भाऊ बहिणीनो मी भांडत नाही व ज्या वेळेस माणूस पुढचा माया वाटत जाईल तेव्हाच मी भांडत असती ही माझ्या शेजारच्या माणसांना बी इचरा नाही तर कुणी हाक मारली तरी मी औषध देत नाही आता दाराला धडका घेऊ 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 जॅम झाली इतरा तिला पूनम येते दार लावलेलं कडा कडा वाजवलं म्हणलं मग तुझे सासू सासर म्हणले जाऊ दे झोप दे मग गेले माझ माझं आपलं कसं असतं माहिती आहे भाऊ बहिणीनो एकटा जीवन सदाशिव आज लेकरू आहे घरी म्हणून मी लेकराला घेऊन आज घरात आहे आणि ती बी आज ही आली या घरी म्हणून आहे ना हिला मी घरात घेऊन नाही तर मपली मी एकटीच असती येईल आणि माळ घरी आणि माझ्याच्या ना होता होईल असं मी काम पण करत असती मी कुणावर अवलंबून राहत नाही हिला काय माहित नाही का तस भाऊ बहिणीनो काय गैरसमज करून घेऊ नका कि काय काय भाऊ बहीण म्हणतात पूनम ताईला भांडते त्या दाजीला तर तसं काय नाही हा तुम्हाला माहित नाही दाजीचा स्वभाव तुमच्या दाजीचा स्वभाव पण कसा आहे माहितीये का आता का आपल्याला नाही काय म्हणतात का नाही ही त्याच्यामुळं कसं आहे काय म्हणतात का नाही ना जायचं ही तर जप कुठं पण आता ही सोशल मीडिया वाचल्यामुळे मी माहिती होत ना सगळ्यांना काय चाललंय काय आता हिथं म्हणजे कसं आहे माहितीये का नवऱ्यांनी हाणलं मारलं तरी काय म्हणतात लोक नवऱ्यांनी मारलं आणि पावसाने झोड आपलं त्याच काय मनाला लावून घ्यायचंय मग त्याने तिकडं तिचं आहे ना सांडत जरी सोडून काढलं ना तरी मनाला लावून घ्यायचं नाही तिचं असं लोंबलं ना सांडत तरी मनाला लावून घ्यायचं नाही का तर पावसाने झोड आपलंय ना नवऱ्याने मारलं आणि पावसाने झोड आपलं अशी गावाच्या लोकांची रीत आहे म्हणणं आहे पूर्वजांच मग त्या नवऱ्याने तिची साल जरी काढून अशी बाबळाला किंवा एखाद्या झाडाला जरी टांगली ना तरी नवऱ्याचं मनाला लावून घ्यायचं नाही खरं आहे का खोट खरं आता कसं आहे आता भाऊ बहिणीनो मस आपण शिकले सवारलेलो नाही माझं शिक्षण नाही एवढं झालं पण आजकालच्या दुनियात जपती मी मस आजकालच्या बायकांवानी म्हणजे शिक्षण झालेल्या लेडीज वाणी सगळं कराय बघती बर का पण कसं आहे आपलं चालू देत नाही हो कुणी अवघड जीवन आहे भाऊ बहिणीनो चालू देत नाही तर कुणी होय पण चला असू द्या आलेल्या दिवसाला पाठ देत चालायचंय आता दोन तीन लेकर तीन लेकर बाळ आहेत आपली त्यांच्या तोंडाकडे बघायचं बघून आपल्याला करणं बागायचंय आणि बसायचं तरी कुठं बसायचं गप आपलं काय घर आज आपण घर दार सोडायचं जायचं म्हणलं ते नाही ना बरं अगं पण आता एवढं पहिल्यापासून घडतंय एवढा दा मारण हे खाल्लं तरी कवा घर सोडून गेलेली तुला आठवतंय का कुत्रीची आई म्हणे तीन तीन दिवस हातरुणात पडली की सुजून फुगून तरी पण कवा घर सोडलं नाही ना आता सोडायचे का माझी लेकर बाळ मोठाली झाली तुला माहिती नाही मग उग माणूस नाही बोलत म्हणून जाऊन द्या मरू द्या होय काय करते काय म्हणतात का नाही एखाद्याच्या स्वभावाला औषध नसतंय तसं बी लोक आहेत ना नवरा सोडला तरी नाव ठेवते तर नाही सोडलं तरी नाव ठेव काय म्हणतात का नाही लोक पायी चालू देत नाहीत आणि काय घोड्यावर बी बसू देत नाहीत मग काय करायचं आपल्या जीवाला माहिती आपण कसा तरास काढलाय कसा काढतोय चला भाऊ बहिणीनो आज म्हणलं व्हिडिओ काय टाकला नाही मी अजून बर का म्हणलं चला एखादा व्हिडिओ बनवा परत भाऊ बहीण वाट बघत बसतात काल तालुक्याला गेलती ना काल तालुक्याला गेल्यामुळं भाऊ बहिणीनं मी काय व्हिडिओ एकच टाकला होता आणि एक परत टाकला होता संध्याकाळी
ती गेलती ना व्याज भरायला, ते गहाण ठेवलं नव्हतं, ठेवलं नाही. टीव्हीचा आणि फ्रीजचा हप्ता होता ना, मग त्याच्यासाठी आणि त्याच्यात राजाला पण हप्ता भरायचं होतं कशाचं तरी, त्याला पण पैसे नव्हतं, मग त्याला बी दिलं ना काय. मग आता ती सोडवावं लागल काय. बर राजाला बर हाय त्याच आता, बर बी हाय म्हणायचं नाही बी म्हणायचं. आता काय झालं त्याच्या घरी, ज्याचं त्याचं चालू आहे, आता काय सांगावं आपण. मग काय तर काय नाही, मी तर सांगायचं बोलायचं सोडून दिलंय आता. जसं आपल्याला होता होता होईल असं करायचं. आपलं दिसत बाई बोलाय गेल्या तोंड काय म्हणतात, एका एका माणसाला सवय असती काय काय चिमटा घेऊन पळायची. तस बोलणाऱ्याच दिसत बाई तोंड आणि गब्बशाच काय नाही, गब्बस दिसूनच येत नाही माणसाला. बोलणाऱ्याचे गौली का बोलणाऱ्याचे आहार बरा निघत नाही. त्यातलीच गमत आहे. झाल्या गाड्या भाऊ बहिणींनो, हातरुणाच्या आपल्या हातरुणाच्या दिवसेंदिवस खोपडी बी बिघडायला लागली या. काय करायचं, दिमाग की बत्तीच बिघडायला लागली फार. आता काय काय भावा बहिणींचं म्हणणं असतं हो का, ह्यो एक काळा जंपर आणलाय. आता ह्यो बी मी आहे ना कापडच आणलं होतं आणि शिवलंय. आता ह्यो शिवल्या दाखवते, ह्यो हाप बाहेरचा शिवलाय. ह्यो बी दाखवते तुम्हाला कसं काय शिवलाय. पण टोचतय ही कस काय, टोकरी आहेत ना याला मस्त असत लावलंय असत. पण ही हे सुद्धा टोचत असत. अंगात घातल्या भारी दिसतय हो का, हे काळा. आता हे हिरोनी वाणी दिसतोय बाया चमकतोय. हिरोनी कशा अंगात कापड घातल्यावर चमकते त्या. तसं तसं आपण हिरोनी नाही बरं का भाऊ बहिणींनो. आपण बघितलं तर एक माळावली माळावली इडी नारी होय. तशी तर मला इडीच म्हणतात सगळी. होय दादाचे काय, मग आता म्हणा ना काय इडी म्हणू होय. दिवस काढायचे पडले मग काय, पक्की अगं मला तर ज्या दिवशी गेले त्या दिवशी तर उभं वारं सुटलं होतं नुसतं. नाही तर काय, तो तर म्हणले मी फोन करून येचारण त्यांना नाही लावित म्हणून चांगलं बरं लागू दे. आता ती पोरगी तू मोठी म्हणली जायच आणि अभ्यास आहे ना, नववीचा अभ्यास आहे भरपूर. मग आधी तर राहिल्यावर अभ्यास बुडतो ना त्याच्यामुळं. दरी तुझ्या कप्प्यात ठेव कपडे शिवण्या, शिवण्या तुझ्या कपड्यात कप्प्यात ठेवली. ही साड्या आणल्या होत्या लय भारी मऊसूत आहे. कसं आहे दादाचे, लय बहिणींना आवडल्या बरं का ह्या साड्या. युट्यूबवरल्या सगळ्या भावा बहिणींना म्हणजे बहिणींना आवडल्या ह्या साड्या, लय भारी येतं पुन्हा म्हणले. मऊसूताच्या अंगावर घातली तर हाय का नाही असे. हा त्याच बी जंपर पडल्यात शिवायचं, ह्याचा शिवलाय, ह्याचा पडलाय. अजून बऱ्याच साड्या आणलेल्या आहेत त्याच पडल्यात. काळ जंपर होती ना कसल्या बी साडीवर, काय करते मी म्हणूनच काळ शिवून ठेवत असते. अयो लागलं का पाऊस पाणी येई ना भाऊ बहिणींनो. पण दन करायला सोडलाय 2-3 दिवसापूर्वी पासून सर ना शिवण्या. लय ऊन आणि तीन दन करताय मरणाच. एवढं आमच्या इथं हवेचं ठिकाण असून इथं सुद्धा दन करताय.
मग जिथं हवा नाही तिथं तर कसं होत असल बाई, जीव जायला होत असल. गरम गरम काय गरम गरम तिकडे ओरकुट्याला, त्या ओरकुट्याला तर लय गरम गरम होत मायाला आमच्या. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पुन्हा ताई रक्षाबंधनला नाही गेला वय, रक्षाबंधनला नाही गेला वय. नाही गेली भाऊ बहिणींनो रक्षाबंधनला, पुरी होत्या घरी आणलेल्या आणि घरचं वातावरण कसं चाललंय इथं तुम्ही बघताय. काय करता रक्षाबंधनला जाऊन, पुरीला नाही सोडून मग गेली, नाही गेली रक्षाबंधनला जाऊन द्या. रक्षाबंधनला नाही गेली, चला भाऊ बहिणीनं झाल्या कपड्याच्या घड्या करून थोडी राहिल्यात. आता तेवढ्या घड्या करून झोपा. हा बघा दादाची आहे मग ती झोपा. मग काय आराम पाहिजे की जीवाला, काम मसलंय असतंय, काम सरल का, बाया माणसाच्या मागची काम सरतेत का, हे झालं किती ते झालं किती. ही पियाच्या पियाच्या कप्प्यात ठेवू शिवणे ही बघ, ही पियाच्या कप्प्यात ठेवू. बघतील की असली तर गरीबाची एखादी मुलगी बघा म्हणते दादाची आई. पियाच्या कप्प्यात ठेवू. चला भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी काळजी आपापली. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, झाली आता कपड्याच्या घड्या करून. तुम्ही थोडे राहिले पाठवलं का, आम्ही इकडून पाठवू म्हणावा. हा इकडून पाठवू पोरगाच्या पोटू. तर चला बाय बाय मग सगळ्यांना.